नमस्कार, महाबातम्या मराठीमध्ये आपले स्वागत आहे. 12 वर्षापासून ठेवी मिळत नसल्याने जनसंग्राम संघटनेच्या वतीने सहकार पणन विभागात आंदोलन करण्यात आले. ठेवीदारांच्या समस्यांकडे सहकार विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जनसंग्रामचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी आज केला आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या 12 वर्षापासून विविध पतसंस्थांमध्ये ठेवीचे पैसे अडकून पडलेले आहेत. या ठेवींच्या पैशाच्या पाठपुराव्यासाठी विविध संघटना कार्यरत आहेत. आमची जनसंग्राम संघटना लोकांचे अडकून असलेले पैसे मिळावेत म्हणून सातत्यपूर्ण पाठपुरावा करत असताना सहकार विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करतो आहे. जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या या सहकार विभागाचा निषेध म्हणून आज जनसंग्राम बहुजन लोकमंच प्रदित महाराष्ट्र राज्य ठेवीदार समन्वय समितीच्या वतीने आम्ही सहकार उपनिबंधक जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयाला बेशर्मीचं झाड लावून सहकार खातं निम्म झालेलं आहे, बेशरम झालेलं आहे असा निषेधाचा आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. निदान आमच्या आजच्या आंदोलनाची दखल घेऊन सहकार विभाग त्यांचा बेशरमपणा बाजूला सारून वृद्ध अपंग वयस्कर आजारी लोकांना त्यांच्या ठेवी परत करण्यासाठी ठोस उपाययोजना करेल अशी आज आमची अपेक्षा. एकीकडे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झालेली असताना दुसरीकडे 6 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची कुजबूज आणि चर्चा सुरू झाली आहे. यामागे भाजप व शिवसेनेची युती हे एकमेव कारण असून जागावाटपात गणिते बिघडल्यास आमदार सुरेश भोळेंच्या भवितव्याची चिंता त्यांच्या कार्यकर्त्यांना सतावू लागली आहे. जळगाव शहराची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यास आमदार भोळे हे पक्षांतर करतील अथवा अपक्ष निवडणूक लढतील असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लढवले जात आहे. सध्या वारे लोकसभेचे असताना चिंता मात्र विधानसभेची सतावत असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून बोलवण्यातून समजत आहे. ब्युरो रिपोर्ट, महाबातम्या, जळगाव. काल केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. यानुसार जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. याप्रसंगी ते म्हणाले की जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ते स्वतः तर रावेरसाठी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर गोरश गाडलीकर हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहे. या प्रसंगी त्यांनी या दोन्ही मतदारसंघासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यात 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून याबाबतची अधिसूचना 28 मार्च 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नामनिर्देश पत्र दाखल करण्याचा शेवटची दिनांक 4 एप्रिल असून नामनिर्देश पत्राची छाननी 5 एप्रिल रोजी होणार आहे तर उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक 8 एप्रिल रोजी असून मंगळवारी 23 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे तर गुरुवारी 23 मे 2019 रोजी मतमोजणी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने काल दिनांक 10 मार्च 2019 रोजी सायंकाळी देशातील लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. 7 फेजेसमध्ये देशामध्ये निवडणुका होणार आहेत. त्यापैकी जळगावची निवडणूक, जळगाव जिल्ह्यामध्ये 2 मतदारसंघ आहेत, रावेर आणि जळगाव या दोन्हीची निवडणूक जी आहे ती 23 एप्रिल 2019 मंगळवार रोजी होणार आहे. यासाठीची अधिसूचना 28 मार्चला काढली जाईल. नाम निर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिनांक 4 एप्रिल 2019, नाम निर्देशन पत्रांची छाननी 5 एप्रिल 2019, उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक 8 एप्रिल 2019 आणि मतदान 23 एप्रिलला होणार आहे आणि मतमोजणी जी आहे ती 23 मे 2019 रोजी संपूर्ण देशात होणार आहे. निवडणूक सुरळीतरित्या पार पाडण्यासाठी निवडणुकीसाठीची पूर्वतयारी जी आहे जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेली आहे. याबाबतचा निवडणूक आयोगाने मुंबईला आढावा घेतलेला आहे. त्यामध्ये काही सूचना दिल्या होत्या, त्या सूचनांचं सुद्धा पालन करून आम्ही आता निवडणूक प्रक्रिया फेअर आणि ट्रान्सपरंट मार्गाने पार पाडण्यासाठी सज्ज आहोत.
यासाठी जळगाव मतदार 3 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी मी अभिनंदन दाखने जिल्हाधिकारी जळगाव निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहे. 4 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी ॲडिशनल कलेक्टर गोरक्ष गाडीलकर हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येकी 6-6 असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर या मतदारसंघामध्ये असणार आहेत. त्यांचे नावं आणि फोन नंबर्स आपल्याला दिलेले आहेत.